रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाना आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी शुभांगी. आपण पाहतोय न्यूज 24 सह्याद्री. पाहुयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये. हर घर तिरंगा अभियानात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकावा असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सायकल रॅलीच्या माध्यमातून केले आहे. जिल्हा प्रशासन, नगरपालिका, यवतमाळ सायकलिंग क्लब व क्रीडा भारतीय सायकलिंग ग्रुप यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त 75 किलोमीटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात 2 दिवसांपासून पाण्याचा कहर सुरू असल्याने मोरेगाव तालुक्यातील महागाव तलाव तुडुंब भरले. 7 फूट पाणी असताना अशातच 11 केव्ही बंद पडले आणि जवळजवळ 15 गाव अंधारात गेली. मात्र पावसाची पर्वा न करता जीवाची बाजी लावून महागाव तलावातील 7 फूट पाणी असलेल्या पोलवर चढून या परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. महिलेवर झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणी निष्काळजी केल्याप्रकरणी भंडारा जिल्ह्याच्या लाखनी पोलीस ठाण्यातील 3 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यातील 2 जणांचे निलंबन तर 1 महिला पोलीस कर्मचाऱ्याचे जिल्हा पोलीस मुख्यालयात स्थलांतर करण्यात आले असल्याची माहिती नवनियुक्त भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी माहिती दिली आहे. गोंदिया जिल्ह्यात 1 महिलेवर अत्याचार झाल्यानंतर ही महिला भटकत लाखनी पोलीस ठाण्यात हद्दीत आली होती. पोलिसांनी तिला लाखनी पोलीस ठाण्यात आणले, तिची विचारपूस केली, मात्र तिने काहीच सांगितले नाही. त्यामुळे पोलिसांनी तिला पोलीस ठाण्यातील महिला कक्षात ठेवले, परंतु दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारात ती कुणालाही काही न सांगता निघून गेली. त्यानंतर कन्हाळ मोह परिसरातील तिच्यावर पुन्हा 2 जणांनी अत्याचार केला. दरम्यान लाखनी पोलिसांनी नियमांप्रमाणे तिला महिला वसतिगृहात ठेवले असते तर पुढील अनर्थ टाळता आला असता. लाखनी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक दिलीप कुमार घरडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लखन उईके यांना निलंबित करण्यात आले आहे, तर महिला पोलीस हवालदार वर्षा खोब्रागडे यांचे जिल्हा पोलीस मुख्यालयात स्थलांतर करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वेळीत घ्या या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. आज दिल्लीत राष्ट्रवादीचे काँग्रेस पुण्याचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप याचिका दाखल करणार आहेत. शिंदे फडणवीस सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उशिरा करत असल्याचा आरोप प्रशांत जगताप यांनी केला. तब्बल 1.5 महिन्यानंतर शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. शिंदे गटातील 9 व भाजपातील 9 अशा 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिमंडळाची शपथ घेतली. यात उत्तर महाराष्ट्राला झुकते माप मिळाले, मात्र नाशिक भाजपला या मंत्रिमंडळ हुलकावणी दिल्याने भाजपा आमदारांचा नाराजीचा सूर आहे. सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाच्या 7 स्वयंचलित दरवाजांपैकी द्वार क्रमांक 6 हा स्वयंचलित दरवाजा सकाळी 5:30 वाजता उघडला आहे. तरी नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी असला तरी नदी पातळीवर वाढ होणार असून नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील सुरगाव येथील वाघाडी नदीला आलेल्या पुरामुळे सुरगाव मार्ग बंद झाला आहे. मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असतानाही शेतकरी शेतात जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करत आहेत. 3 दिवसांपासून सततच्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून सुरेगाव रस्त्यावर काल सायंकाळपासून वहिवाट ठप्प झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर वास्तव्यासाठी जाणार नाहीत. एकनाथ शिंदे वर्षामधील मुख्यमंत्री कार्यालयाचा वापर बैठकींसाठी करणार आहेत. त्यामुळे नंदनवन हेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2014 पासून मलबार इथल्या नंदनवन या शासकीय निवासस्थानातूनच आपला कारभार चालवत आले आहेत.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान हा सध्या त्याच्या लाल सिंह चड्डा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आमिरचा हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये आमिरसोबत अभिनेत्री करीना कपूर आणि मोना सिंह हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. नुकतीच आमिरनं अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला भेट दिली आहे. यावेळी आमिरसोबत मोना सिंह देखील उपस्थित होती. ज्योती हॉटेलकडून संतोष नगरकडे जाताना ब्रेक फेल झाल्यामुळे रस्ता सोडून रस्त्याच्या बाजूला असलेल्या पिंपळाच्या झाडाला बस धडकली. यामध्ये बसचा चालक पुंडलिक धोंगडे, कंडक्टर आबासाहेब कोरे, बसमधील एक प्रवासी आणि एक रिक्षा चालक भुवाळ पांडे असे 4 जण जखमी झाले आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांचे उपचार वेदांत हॉस्पिटल व ट्रोमा हॉस्पिटल येथे चालू आहेत. दिंडोशी पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत. सह्याद्री बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.